सर्वांना शणणू शेळणार ती लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा घंटा दाबायलाही विसरू नका वर्धमान महावीर आणि महात्मा बसवन्ना ख्रिस्तपूर्व पाचशे सत्तावीस म्हणजेच जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी कुंडलपूर येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला महा भगवान महावीर ज्या काळात जन्मले त्या त्या काळामध्ये हिंसा पशुबळी जातीभेद यांचे मोठे प्रस्थ होते या सर्व प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी आयुष्यभर शांततेच्या मार्गाने संघर्ष केला त्यांचे संपूर्ण जीवन त्याग समर्पण तपस्या यांनी ओतप्रोत भरलेले आहे महावीरांनी संपूर्ण विश्वाला अहिंसा सत्य अपरिग्रह ब्रह्मचारी आणि धर्म यांचे शिकवण दिली भगवान महावीरांच्या नंतर अठराशे वर्षांनी महात्मा बसवन्नांचा जन्म झाला महात्मा बुद्ध आणि वर्धमान महावीरांनी प्रवाहित केलेल्या समतावादी विचाराला नवे रूप देऊन प्रवाहित करण्याचे काम महात्मा नानी केले सत्य बोलावे सदाचाराने राहावे परस्त्रीला साक्षात पार्वती मानावे असे सांगून एक पत्नीकत्व सांगितले हेही एक ब्रह्मचार्यत्वच सतीपतीने एकच व्यवसाय निष्ठेने करावा त्यातून मिळणाऱ्या धनातील आजच्या पुरते धन राखून ठेवावे उर्वरित समाजाच्या विकासासाठी द्यावे हा अपरिग्रह संदेश दया धर्माचा मूलमंत्र आहे हे सांगताना बसवन्ना अहिंसेचा संदेश देतात महात्मा बसवन्ना म्हणजे वर्धमान महावीरांचे अर्शातील प्रतिबिंब आहे सत्य अहिंसा अपरिग्रह समता यांचा संदेश देणाऱ्या दोन्ही महापुरुषांना प्रेमभरित अंतःकरणपूर्वक वंदन